आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पूरग्रस्तांच्या जीवन मरणाच्या लढाईत मी आपणा सर्वांसोबत, आमदार उल्हास पाटील. मी जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी पूरग्रस्तांच्या प्रश्नावर मी आपणा सोबत आहे, असं मत आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केलं. नेमकं काय म्हणतात ते पाहू. 2019 या भयानक महापुराच्या निमित्तानं आपणा सर्वांना आधार देण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जना सर्वसामान्य माणसाच्या भावना काळानंतर नेहमीच धावून जाण्याचं कर्तव्य पार पाडतात ते आदरणीय शरदचंद्री पवार साहेब या शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमचे बंधुराज यादव. या 15 दिवसापासून आपण जीवन मरणाची लढाई लढत असताना सुखरूपपणाला बाहेर आलो आणि आपल्याला आधार या तालुक्यामध्ये साहेब जवळजवळ 55 गावं आहेत आणि आता मोजकी 10-12 गावं शिल्लक राहिलेली आहेत. 40-41 गावांचा सगळा संस्कार उद्ध्वस्त झालाय आणि 70%पेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय. बशीसारखा आकार असणारा माझा शिरोळ तालुका आहे आणि या 4 नद्यांचा संगम आणि त्यांचे ओढे नाले, कुठं नदी आणि कुठं गाव आहे हे फक्त होका यंत्रांद्वारे आणि त्या मोरीच्या माध्यमातून आपल्याला दिसत होतं. गावागावातले लोक असे छतावरती राहिलेले होते. जाती धर्माच्या पलीकडं, पक्षी बंधनाच्या पलीकडं पशुधन वाचवण्याचं काम यानंतरच्या काळात करायचं आहे. शेतीचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मी जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी सुद्धा या सगळ्यांच्या बरोबर राहणं माझं हे नैतिक कर्तव्य आहे. आपणही सरकारला त्या तशा पद्धतीचे पंचनामे, तशा पद्धतीची भरी भाषा स्वरूपाची मदत, नित्या वस्त्रासह या महिला माझ्या माता भगिनी बाहेर आल्यात, सगळा संसार उघड्यावर पडलाय, आपण सर्वजण या लोकांना आधार द्यायचं काम. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिरोळच्या पद्मराजे महाविद्यालयातील पूरग्रस्तांना भेट दिली. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी मी जरी सरकारमध्ये असलो तरी पूरग्रस्तांच्या साठी राहणार असं सांगितलं. महानकारी न्यूज साठी कॅमेरामन ऋषिकेश बावचेसह संदीप इंगळे.